वर्तमानाचा अभिमान आणि भविष्याबद्दल आत्मविश्वास बावनकुळेंची केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेमध्ये केंद्रातील मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पामध्ये अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत तसेच अर्थसंकल्पामधून चार जातींच्या विकासावर सर्वाधिक लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे अर्थमंत्री वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले दरम्यान केंद्र सरकारच्या या अर्थसंकल्पावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे वर्तमानाचा अभिमान आणि भविष्याबद्दल अशा व आत्मविश्वास असा हा अंतरिम अर्थसंकल्प आहे जय अनुसंधान हा नारा भारताला दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याचे उद्दिष्ट साध्य करू शकेल असा दुर्दम्य आत्मविश्वास देणारा आहे असे मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले सोशल मीडिया एक्सवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन केले ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नवी दिल्ली